अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। पार्श्वभूमीवर जामनेर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने जामनेर शहरातील अतिसंवेदनशील भागामध्ये रूटमार्च काढण्यात आला। जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूटमार्च काढण्यात आला होता। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी सर्व गणेश मंडळांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिले असून गणेश विसर्जनाची जागा ही प्रशासनाने निश्चित केलेली आहे, तिथेच विसर्जन करावे असे देखील आवाहन त्यांनी केले आहे। सर्व जामनेरकर नगरवासियांना माझा नमस्कार। उद्या 7व्या दिवसाचे गणपती विसर्जन आहे। मागील 2 वर्षी मी या ठिकाणी गणपती विसर्जन आणि संपूर्ण गणेशोत्सवाचा बंदोबस्त पाहिला। अतिशय शिस्तप्रिय आणि सहकार्य करणारे मंडळ या ठिकाणी आहेत। मित्रहो, सन 2023 उद्या 7व्या दिवशीचे शहरातील आणि इतर काही भागातील सार्वजनिक गणेशोत्सव आहे। सर्वांना पुन्हा एकदा सूचना आहे, नदीपात्रातील पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि फ्लो जो आहे तो पण जोरात आहे। विसर्जनाला आपण सर्वांना हिवरखेडा रोड या ठिकाणी जो बंधारा आहे हिवरखेडा गावाच्या अलीकडे त्या ठिकाणीच परवानगी दिलेली आहे। सर्वांना सूचना आहे, विनंती आहे, आग्रह आहे, कृपया इतरत्र विसर्जनासाठी कुणीही जाऊ नये। ज्यांना कुणाला काही अडचण असेल त्यांनी आमच्याशी पोलीस प्रशासनाशी नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधावा। आम्ही विसर्जनाची सर्व तयारी केलेली आहे, त्या ठिकाणी तराफा वगैरे ठेवलेल्या आहेत, स्विमर्स ठेवलेले आहेत आणि विसर्जनासाठी आपण विशेष एक टीम आयोजित केलेली आहे। आज या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जामनेर शहरातून विसर्जनाचा मार्ग तसेच संवेदनशील मार्ग आणि इतर मिश्र वस्तीमध्ये रूटमार्च पोलिसांकरवी घेण्यात आला। मोठ्या संख्येने उपलब्ध जे पोलीस होते सर्वांकरवी हा रूटमार्च करून घेण्यात आला। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।